राम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक शेगावीचे योगी राज थोर ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक महाराज आपल्या कृपेनं अन्न ग्रहण करतोय. जय गजानन. गण गण गणात भोवते, गण गण गणात भोवते, गण गण गणात भोवते. सावकाश पाणी घ्या. पाणी पाणी. अग नको नको नको. कस का अडकेल? अडकू दे ग, अडकू दे, महाराज बघतील. महाराज उतरला उतरला. आता मोकळं वाटतंय बघ. तुला सांगतो राधे, जवा या कुडीमध्ये प्राण अडकलना तवा बी मी महाराजांचं स्मरण करणार आणि महाराज येऊनच माझा प्राण मोकळा करणार. तर या घासाचं काय घेऊन बसलीस? गण गण गणात भोवते. अहो वैकुंठाच्या प्रवासाला निघाल तेव्हा मला सोबत न्यायला विसरू नका. आपल्याला मूल ना बाळ, तुमच्या माघारी राहून मी काय करू? राधे राधे, ह्याचा विचार तू नको करूस. अग महाराज त्याचं काहीतरी बघून घेतील. महाराज सगळंच ठरवतील, पण आपल्याला एक गोष्ट करायची आहे. ठाऊक आहे? हा आहे. ध्यानात शेत नांगराय हवं. अग पण मदतीला कोणी नाही, बैल जोडी नाही, कस शेत नांगरून होणार? अहो मी काय म्हणते, तो धनाजी सावकाराला विचारता त्याची बैल जोडी आपल्या शेत नांगरायला देतील ते? नाही नाही नग राधे, आपण कोणाकडे हात पसरून काही मागावं आणि त्यानं नाही म्हटलं मग आपला अपमान होतोय असं होतं बघ. अग मी तर म्हणतो माणसानं आपली ताकद असेल ना तेवढंच करावं. आणि राधे तुला ठाव आहे धनाजी सावकार कसा आहे ते. अग आपल्या मरणावर टपून बसलाय तो. आपण कधी मरतो आणि आपल्या शेतात त्याचा नांगर कधी फिरतो असं झालंय त्याला. नाही राधे, शेताची नांगरणी भानार, नांगरणी भानार महाराज करून घेणार. राधे तू काळजी करू नकस, तू बी दोन घास सुखानं खाऊन घे. समज काही महाराजांच्या कृपेनं होणार म्हणजे होणार. घन घन घनात होते, घन घन घनात होते, घन घन घनात. झोप येत नाहीये का? नाही ग. अहो कशामुळे? निद्रानाशाचा विकार बिकार जडला की काय तुम्हाला? हे बघा असं असेल ना तर वैद्यबुवांकडे जा, तेच यावर काहीतरी उपचार सांगतील. अग मला काय होतंय हे वैद्यबुवांना काय कळणार? म्हणजे नक्की तुम्हाला काय होतंय? रुक्मिणी तुला सांगू, अग मला ना मला या गावातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती बनायचंय. मी ठरवलंय गजानन महाराजांच्या भजनी लागायचं. काय? हो अगं मी असं ऐकलंय की महाराजांच्या शिष्यांकडे कसलीही कमतरता नसते, सगळं त्यांच्याकडे भरभरून आहे. मी काय म्हणतो रुक्मिणी, आपण असं करूया,
उद्या आपण महाराजांसाठी पंचपक्वान्नाचं जेवण घेऊन जाऊया. म्हणजे आपलं पंचपक्वान्नाचा नैवेद्य बघून महाराज असे खुश होतील आणि आपल्याला असा भरभरून आशीर्वाद देतील. पण मी काय म्हणते, ती राधा आणि कृष्णा सुद्धा उद्या जाणार आहेत महाराजांना नैवेद्य घेऊन. ती राधा रस्त्यात भेटली होती ना, तीच मला सांगत होती. अगं तू भिक्कारडा काय नैवेद्य दाखवणार? अगं माझं आई, आपल्या पंचपक्वान्नाच्या नैवेद्यापुढे त्या भिक्कारड्याच्या नैवेद्याकडे महाराज ढुंकून सुद्धा बघणार नाहीत. गण गण गणात भूते, गण गण गणात भूते, गण गण गणात भूते, गण गण गणात भूते, गण गण गणात भूते. काय झालं? पाय दुखायला लागले. तरी मी तुम्हाला सांगत होती, बैलगाडी घेतलं असतं काय बिघडलं असतं? अगं रुक्मिणी तू काय वेडी का खुळी ग? अगं बैलगाडीचा प्रवास म्हणजे सुखाचा प्रवास. असं सुखात भक्त आपल्याकडे आला हे महाराजांना आवडत नाही. तर आपल्याकडे येण्यासाठी भक्तांनी काहीतरी त्रास सहन केलाय हे जेव्हा महाराजांना कळत ना, तेव्हा महाराज खुश होतात, भरभरून आशीर्वाद देतात. म्हणून तरी सगळी पाय पीट ना. अगं नाही तर बैलगाडी घरी ठेवून मी कशाला चालत आलो असतो असा? ताटणीत ठेव, ताटणीत ठेव, त्याच्यात पंचपक्वान्न आहे. आज साजूक तुपातली मिठाई आहे. किती पैसे खर्च केले त्याच्यासाठी मी? अशी सांडली बिंडली रस्त्यात मग तेवढं कळत आहे. तीन दिस पोटात अन्नांच कन्न, मला थोडस खायला देता का? देव तुमचं भलं करेल. हे भिकारड्या, देव आमचं कल्याण करेल का वाटोळ करेल हे ऐकून घ्यायला तुझी गरज नाही आम्हाला, कळलं? भिकारडा गुड लाक. दादा थोडस काहीतरी त्या खायला भूक लागली. लोचट माणूस आहे हा. बाबा आमच्याकडे काही नाहीये तुला देण्यासारखं. त्यातल्या त्या मिठाईचा खूप वास येतो, थोडीशी तरी द्याल का ताई? ए ही मिठाई तुझ्यासाठी नाहीये, ही आम्ही गजानन महाराजांसाठी घेऊन चाललोय. मूर्ख गुडला, चल भिकारडा. गण गण गणात भोवते, गण गण गणात भोवते, गण गण. दादा तो खूप भूक लागले, थोडस खायला देता? आमच्याजवळ चोन भाकर आहे बाबा. होय चालेल चालेल. राधे मी एक काम करतो, थोडीशी राखून ठेवतो महाराजांनी आणि बाकी देतोय दादाला. अगलय दिसाचा बिचारा उपाशी आहे. तू एक काम कर राधे, थोडं वाज कुठे पाणी मिळत का बघ. बाबा बसा बसा बसा. सावकार. देव तुमचं कल्याण करे. वय वय बाबा वय, ही थोडी भाकर गजानन महाराजांनी देतो, तुम्ही खावा. गण गण गणात भोवती, गण गण गणात भोवती. महाराज धनाजी सावकार या या. महाराज पाया पडतो. महाराज गण गण गणात भोवते. महाराज गण गण गणात भोवते, गण गण गणात भोवते. वा आज दोघं पती पत्नी जोड्याने आला. हो महाराज, घरापासून इथपर्यंत अगदी म्हणजे या मठापर्यंत पायी प्रवास करत आलो बरं का महाराज? का बरं, तुझ्याकडे बैलगाडी आहे ना, आज तर पोळा नाही, मग बैलाने विश्रांती दिलीस की काय? महाराज अहो मी असा विचार केला की देवदर्शनाला जावं तर पायीच प्रवास करावा. अहो देवदर्शनाला जाताना त्रास पडला तरच देवाची किंमत कळते. अहो देवदर्शन सोपं झालं तर देवाची किंमत राहत नाही ना. वा छान, चांगले विचार आहेत तुझे. विचार चांगले आहेत हो, त्याचं चांगलंच फळ पण द्या महाराज.
घरात सोन्याच्या राशी पडू द्यात म्हणजे झालं. काही मागितलंस का धनाजी? शेबुआ, मी तर काही बोललो सुद्धा नाही महाराज. महाराज, आम्ही आपल्यासाठी पंचपक्वानांचा नैवेद्य आणलाय, तो आपण ग्रहण करावा. महाराज, कृष्णाजी, राधा, या या. महाराज, नैवेद्य ग्रहण करताय ना? अन्न हे पूर्ण ब्रह्म, आम्ही त्याला हात जोडले, पण हा नैवेद्य आम्ही ग्रहण करू शकत नाही. का महाराज? तू काय आणलेस कृष्णा? जी महाराज, मी चुंबकर आणले महाराज. पण 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 काय, तू चुंबकर आणलेस ना? ठाऊक आहे आम्हाला, एकच चटकर आणली आहेस, भागेल आमचं. दे दे. हा जी. कृष्णाजी, तुम्हाला मुळे दानतच नाही, अहो महाराजांना नैवेद्य आणला त्यात सुद्धा एवढी कंजूशी. कृष्णाने काही कंजूशी केलेली नाही. वा छान, अप्रतिम, गोड. कृष्णाजी आमच्यासाठी चून भाकर घेऊन येत होता. येताना वाटेत त्याला एक भुकेला याचक भेटला. आमच्यासाठी आणलेली चून भाकर त्याने त्याला खाऊ घातली आणि अन्नदानाचं पुण्य मिळवलं. तो याचक तुलाही भेटला होता, पण तू त्याचा अपमान केलास आणि एक कणही अन्नाचा त्याला दिलास नाही. महाराज, पुरुषाचं भूषण असते ती दया, करुणा, सहानुभूती. तू आमचा शिष्य म्हणवतोस, पण आम्ही दिलेली शिकवणूक पाळत नाहीस. या उलट कृष्णाजी त्याची अर्धांगिनी. कृष्णाजी, जी, आम्ही तुझ्यावर प्रसन्न आहोत. तू केलेल्या अन्नदानाचं फळ तुला निश्चित मिळेल. तुझ्या शेतात सोनं आहे हे तू हे. गणगणगणात बोते, गणगणगणात बोते, गणगणगणात बोते. राधे, अग धनाजी सावकारांना आणलेलं पंचपक्वानाचं नैवेद्य ग्रहण न करता आपण नेलेली चून भाकर महाराजांनी खाल्ली. महाराजांचं खरं म्हणजे लय मोठेपणा. अग आपण सामान्य भक्त, पण महाराज आपल्या कृतीतून आपल्यासारख्या सामान्याला हे असं मोठं करून ठेवतात आणि त्याला त्याच्या जबाबदाऱ्यांची जाणीवही करून देतात. धनाजी सावकाराचा चेहरा पाण्यासारखा झाला होता. आपल्या महाराजांनी त्यांना चूक दावून दिली. नाही राधे, उलट धनाजी सावकारांकडे बघून ते आपल्या वागण्यामध्ये काही सुधारणा करतील असं मला नाही वाटत. अगं उलट ज्या आसवेने ते आपल्याकडे बघत होते ना, त्यावरून ते आपला रागच करतील असंच वाटतंय मला. त्याचं कर्म त्याच्याकडं, आपण कशाला विचार करतोय? पण काय हो महाराज, काय म्हणतात? काय आपल्या शेतात सोनं आहे याचा काय अर्थ? सोनं? हा असल राधे, महाराजांचं म्हणणं खोटं ठरणार नाही. पण तुला सांगतो राधे, ह्या असल्या व्यवहारी सोन्याचा मला अजिबात मोह नाही. आपल्यासाठी महाराज हेच सर्वस्व. गण गण गणात भोवते, गण गण गणात भोवते. आमचे शिष्य चोपताकले, माणसाने अल्पसंतुष्टच असावं, भगवंताने जे दिलं आहे त्यात समाधानी असावं. कृष्णा, तुझ्या शेजारी तुझ्यासारखाच विचार करतो का रे? किती फरक आहे तुमच्या दोघांच्या. लवकर झालं झालं शेट. कृष्णाच्या शेतातलं सोनं आता माझ्याकडे येणार.
अरे अरे लवकर करा रे लवकर करा, मला असं झालंय कधीच एकदा सोनं बघतोय मी आणि माझ्या हाताने असं घरी घेऊन जातोय. लवकर 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 मी तिकडे बघतो कोण दिसतंय का. सापडलं काय काय सापडतंय काय दिसतंय रे तुला काय नाही काय सापडतंय मला. लवकर जरा जोरात हात चालवा समज सापडतंय की ठरून बघ काय दिसतंय. अरे लागेल लागेल शोधत राहा शोधत राहा शोधत राहा. अरे 5 वाजची वेळ आली लवकर. लवकर पळा ते फाडू कुंदळी घेऊन पळा. अरे तो कृष्णाजी येतोय पळा पळा लवकर पळा पळा पळा. डोळ्याला डोळा लागत नाही महाराज. भल्या फाट शेतामध्ये आलोय खरा पण प्रश्न असा आहे शेत नांगरायचं कस. महाराज तुम्ही म्हणता शेतामध्ये सोनं आहे ओ पण पीक उभं राहिलं तर मग सोनच सोनं. पण पीक उभं राहणार कस शेत नांगरणार कस हा प्रश्न आहे महाराज. शेत नांगरणार कस. माझ्या शेतात म्हणाल अरे हा काय चमत माझं शेत कोणी नांगरलं शेत नांगरलं महाराज महाराज चमत्कार चमत्कार महाराज माझं शेत नांगरलं महाराज. महाराज तुम्ही लय दयाळू आहे माझ्यावर लय कृपा केली महाराज माझं शेत नांगरलं. गण गण गणात भोवते गण गण गणात भोवते महाराज गण गण गणात भोवते गण गण गणात भोवते. महाराज 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 महाराज. अरे काय झालं कृष्णा. महाराज महाराज चमत्कार झाला. ओ कालपतूर मी माझं शेत कसं नांगरावं या चिंतेमध्ये होतो. आज फाटेफाटे शेतावर गेलो बघतो तर माझं समद शेत कोणीतरी नांगरून ठेवलेलं. चमत्कार झाला महाराज चमत्कार झाला चमत्कार झाला चमत्कार झाला महाराज. अरे होतं ते चांगल्यासाठीच होतं. आता त्या शेतात सोनं पिकव महाराज. महाराज पण हा चमत्कार झाला कसा. तुला भेटायचंय तुला पाहायचंय कोणी रात्रोरात चमत्कार केला ते. कोणी महाराज. धनाजी ये असं चोरू नाही कोण कोस. महाराज महाराज काय धनाजी मिळालं का सोनं. लक्ष्मी लक्ष्मीकडे जाते एवढंच तुला माहीत आहे. पण लक्ष्मी चंचल असते. माणसाची वृत्ती बिघडली की त्याच्याकडे फार काळ ते टिकत नाही. त्यामुळे धनाजी महाराज वेळीत आपलं वागणं सुधार आपला दृष्टिकोन बदल नाहीतर एके दिवशी तुझ्या हातात करवंटी येईल. धनाजी एवढी हाव बरी नव्हे नाहीतर लालसे पुढी जे आहेत तेही गमावून बसतील. महाराज आपण माझे डोळे उघडले मी चुकलो महाराज मला क्षमा करा क्षमा करा महाराज. यापुढे मी असं कधीही वागणार नाही. मी स्वार्थीपणाने कधीही असं वागणार नाही. आपली शिकवण लक्षात ठेवीन महाराज. देव तुझं कल्याण करो. गण गण गणात भोवते गण गण गणात भोवते गण गण गणात. हृदयातील प्रेमपूर्ण भाव हाच ईश्वर भक्तीचा मार्ग आहे. म्हणूनच प्रेमपूर्ण भाव असलेल्या लोकांना नशीब साथ देते.